मुंबई ड्रग्स प्रकरणावरून राज्यातील राजकारण सध्या चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये या प्रकरणात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी मुंबई ड्रग्स प्रकरणाआडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या 17 महिन्यांपासून वेतन न झाल्याने राज्यातील 29 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. अतिवृष्टीत 38 लाख हेक्टरवरचं पीक तर मराठवाड्यातील जमिनी वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. शेतकरी कर्मचारी यांच्या समस्यांपेक्षा राज्य शासनाला केवळ शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या सुटकेची चिंता सतावत आहे, अशा शब्दात पाटील यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला. एम्प्लॉयमेंट चौक येथील शांतीसागर मंगल कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, राज्यात शेतकरी कर्मचारी ऊस बिल थकबाकी या समस्या सतावत असताना राज्य शासन केवळ आर्यन प्रकरणात अधिक रस दाखवत आहे. बॉलिवूडच्या प्रत्येक विषयामध्ये राज्य शासनाचा सुरू असलेला हस्तक्षेप पाहता एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मला प्रश्न पडतो की राज्यातील सर्व समस्या संपल्या आहेत की काय, केवळ आर्यन प्रकरण तेवढंच महत्त्वाचा विषय आहे का, असाही सवाल त्यांनी यावेळी केला. महाआघाडी सरकारमधील गृहमंत्री फरार आहे. एका मंत्र्यावर 2 महिलांचे आरोप आहेत तर तिसऱ्या मंत्र्याने जावयाला 1500 कोटींचा मक्ता दिला. राज्याचा कारभार नेमक्या कोणत्या दिशेने चालला असा सवाल उपस्थित करत महाविकास आघाडीत एकी नाही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे हे सरकार असल्याचे म्हणत शासनाच्या कारभारावर पाटील यांनी चांगलेच तोंडसुख घेतले.